साक्री तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला साक्री तालुका असून कोरोना संशयिताचे स्वॅब साक्रीत न घेता धुळे येथे भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात येतं। ते संशयित निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह हे सिद्ध होण्यासाठी फार वेळ वाया जातो, तर असे न करता संशयिताचे स्वॅब साक्रीतच घेतले जावे। संशयित पॉझिटिव्ह आढळले तर त्यांचे उपचार साक्रीतच करण्यात यावे। असे केल्यास वेळही वाचेल आणि रुग्णाला लगेच उपचार मिळू शकेल। ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी पी गोयल यांच्याशी संपर्क साधले असता त्यांनी सांगितले की जर प्रशासनाने आम्हाला जागा उपलब्ध करून दिली तर संशयितांचे स्वॅब तिथेच घेतले जातील। मीटिंग झाली तहसीलदार साहेबांच्या कॅबिनमध्ये, ब्रांच साहेब स्वतः हजर होते। हा जो प्रॉब्लेम त्यांनी सांगितला, मला प्रॉब्लेम काही नाही, कुठेही तुम्ही सुरू करा, मी हजर सेवा द्यायला तयार आहे। परंतु या ठिकाणी छोटंसं हॉस्पिटल, एकच बिल्डिंग आहे आणि तीन वार्ड आहे, म्हणजे असं 30 बेडचे 10,000 असे 30 बेड आहेत। एका बेडमध्ये लेडीज पेशंट ॲडमिट असतात, एका बेडमध्ये जेंट्स पेशंट ॲडमिट असतात आणि एका वार्डामध्ये लहान मुलं ॲडमिट असतात। तर याच्या बद्दल आपण जर त्यांना कोविडचे संशय रुग्ण ॲडमिट केले तर यांना कुठे ॲडमिट करायचं, कुठे जागा द्यायचं, आणि जो पाहिजे कसं त्यांना इन्फेक्ट करायचं आपण। आणि या ठिकाणी जो रस्ता आहे एंट्री करायचं, छोटीशी बिल्डिंग आहे, ग्रामीण आहे, 30 बेडचं हॉस्पिटल आहे, एका आणि 3 वार्ड आहेत। मग आपण जर इथे सुरू केलं तर सगळे इन्फेक्ट पेशंट आलेले रुग्ण। तर जो तहसीलदार साहेबांना आणि प्रा साहेबांना हे सांगितलं, सर आपण जर गावाच्या बाहेर किंवा गावात कुठे लांब अशी जागा घेतली, तिथे आपण कोविड डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू केलं, तिथे आपण स्वॅब घेतलं, तिकडे ॲडमिट केलं, तर गावाचे रुग्ण जे येणारे इथले ते इफेक्ट होणार नाही आणि हा दवाखाना सुरू राहील। लोकांना इथून रिफर करणं किंवा हायर सेंटर पाठवणं हे होणार नाही, लोकांचे म्हणजे त्रास होणार नाही जाण्याच्या याच्या। तर आज मी फिरलो की कोणी आपल्याला मदत करेल प्रायव्हेट हॉस्पिटल, जेणेकरून आपण तिकडे ॲडमिट करू संशयित डेडिकेटेड पेशंट आपल्या कोविडचे पेशंट। पण असं आलं निदर्शनास की गावातील जे हॉस्पिटल्स आहे त्यांनी बी आपला चांगला रिस्पॉन्स दिला। त्यांचं असं म्हणणं आहे की आपलं जे आहे आम्ही तुम्हाला नॉन कोविड म्हणून देऊ हॉस्पिटल, काही पेशंटसाठी देऊ आम्ही नॉन कोविडसाठी, पण आम्ही कोविडचे पेशंट ते ॲडमिट करू शकणार नाही। तर तोच प्रश्न बघा आम्ही डिस्कस केला मीटिंगमध्ये की आता काय करावं, जागा कुठे मिळायची, मिळत असेल तर आपण तिकडे सुरू करू। आणि मी तर सरांना सांगितलं आपण भांडेला जे सुरू केलेलं आहे कोविड केअर सेंटर, त्या ठिकाणी आपण दुसरा बिल्डिंगमध्ये जर आपण स्वॅब घ्यायचं सुरू केलं तर बरं राहील, म्हणजे गावाचं बाहेर राहील ते, तिथे स्वॅब घेऊन तिथे पेशंटला 3 दिवस मी ॲडमिट करू शकतो, तिथून पेशंट बाहेर जाणार नाही, लोक इन्फेक्ट होणार नाही। शिवसेना साक्री शहर अध्यक्ष पिंटू मराठे यांनी सांगितले की आम्ही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना स्वॅब साक्री शहरातच घेतले जावे अशी विनंती केली आहे। अशी मागणी तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून होत आहे। प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी। जे पॉझिटिव्ह पेशंट सापडले होते गेल्या काही दिवसापूर्वी, त्या संदर्भात त्यांची टेस्टिंग करायला त्यांना धुळ्यात नेलं आणि धुळ्यातून त्यांना परत टेस्ट करून त्यांना इथं साखळी बांधण्याची जिथं सोय केली क्वारंटाईनची, तिथं त्यांना ॲडमिट केलं। आमचं साक्रीकर जनतेकडनं आणि सगळं पूर्ण लोकांकडनं एकच मागणी आणि वारंवार ह्या संदर्भात आम्ही मागणी केलेली की पेशंट तिथं नेण्यापेक्षा इथून त्यांचा स्वॅब घेतला जायला पाहिजे आणि स्वॅब पाठवून जर त्याच्यामध्ये जर काही असेल तर त्याच्याप्रमाणे त्याची सोय केली गेली पाहिजे। आणि असं म्हटलं जातं की बो इथं सोय केलेली आहे तशी, मग केली आहे तर घेतले का जात नाही, आणि जर नसेल केली तर करायला पाहिजे याचं मत आम्हाला। आणि या संदर्भात आम्ही स्वतः आता आमचे पालकमंत्री आदरणीय अब्दुल सत्तार साहेब यांच्याशी आम्ही या संदर्भात चर्चा करणारच आहोत। त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुखसुद्धा काल या संदर्भात इथे येऊन गेले आणि लवकरच याबाबतीत शासन निर्णय घेईल आणि प्रशासनही निर्णय घ्यावा अशी आम्हाला आशा आहे, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीत वरपर्यंत या विषयावर जाऊ। न्यूज 15 मराठीसाठी सिद्धार्थ मोरे, धुळे।